हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस या दिवशी आरोग्य विभागामार्फत टेलिफोन ऑपरेटर या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली त्या पेपरमधील बुद्धिमत्ता चाचणीच्या तेरा प्रश्नांचा एक व्हिडिओ मी अपलोड ऑलरेडी केलेला आहे उर्वरित जे बारा प्रश्न आहेत त्याचा व्हिडिओ आता अपलोड करत आहे त्याच्या आधी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा गणित व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा आंतरगणित व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही दोन पुस्तकं विकत घ्या सर्व परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल आणि या पेपरमध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणीचे ज्या टाईपचे प्रश्न आहेत ना त्याच टाईपचे प्रश्न या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला घरपोची पुस्तकं मिळून जातील तर तेरापर्यंतचे प्रश्न आपण ऑलरेडी सोडवलेलेच आहेत चौदावा प्रश्न पहा एका सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी अंक वापरतात या पद्धतीने चनचन मरमर आणि पटपट हे शब्द अनुक्रमे चौतीस चौतीस बहात्तर बहात्तर असे लिहितात तर त्याच लिपीत चटरपटर हा शब्द टसाल्या आता सर्वात आधी आपल्याला चटरपटर पाहिजे ना तर चंचन हा शब्द कसा लिहिलेला आहे तर चौतीस चौतीस म्हणजे तो चंचन शब्दासाठी चौतीस चौतीस त्याच्यानंतर मरमरसाठी बहात्तर बहात्तर ठाले लिहितो मी ते बहात्तर बहात्तर आणि पटपटसाठी एकवन्न एक्कन मग आता आपल्याला काय चटर पटर तर चसाठी काय येणार आहे तीन येणार आहे टसाठी काय येणार आहे इथं बहात्तर बहात्तरमध्ये दोन येणार आहे आ... सॉरी एक्ट्रॉन एक्ट्रॉन आहे पटपटसाठी ते दोन नाही एक एक येईल म्हणजे हे लक्षात नका पाहिजे तीन नंतर काय येते ट साठी एक येणार आहे प कारण पटपटसाठी एकट्रॉन शब्द आहे ना त्याच्यानंतर र र रसाठी काय येणार आहे मरमरमध्ये दोन आहे तर तो दोन येणार आहे त्याच्यानंतर प पटरमध्ये प प म्हणजे पटपटमध्ये म्हणजे पाच येणार आहे आपला त्याच्यानंतर टसाठी काय येणार आहे तर टसाठी येणार आहे एक आणि र साठी परत काय येणार आहे तर र साठी येणार आहे दोन म्हणजे हे त्याचं उत्तर आहे एकतीस पंचवीस बारा तर एकतीस पंचवीस बारा डी हे त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पहा रा रा य शे ड दू र ट या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्यातील मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते त्याच्यापासून कोणता शब्द तयार होतो माहीत आहे दुग्ध शर्करा एवढासा शब्द तयार होतो दुग्ध शर्करा योग आता आपल्याला काय दिलेलं आहे मधल्या अक्षराच्या उजवी तडील दुसरे अक्षर आता हे एकूण सात अक्षर होत आहेत एक दोन तीन चार पाच सात सात सा, मधलं अक्षर हे येते पहा याच्या उज्वी तडील दुसरं म्हणजे यो अक्षर येणार आहे तर बी हे त्याचं उत्तर येणार आहे योग त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विशालपेक्षा आठशे एकशे पंचवीस दिवसांनी लहान आहे जर आठशेचा जन्म तेरा ऑगस्ट शनिवारी झाला असेल तर विशालचा जन्म कोणत्या दिवशी झाला असे आता इथं काय दिले विशालपेक्षा आठशे एकशे पंचवीस दिवसांनी लहान आहे आणि विशालपेक्षा आठशे हा एकशे पंचवीस दिवसांनी लहान आहे आणि आठशेचा जन्म तेरा ऑगस्ट शनिवारी झाला असेल तर विशालचा जन्म कोणत्या दिवशी झाला असे त्यानंतरचा प्रश्न आहे विशालपेक्षा आठशे एकशे पंचवीस दिवसांनी लहान आहे जर आठशेचा जन्म तेरा ऑगस्ट शनिवारी झाला असेल तर विशालचा जन्म कोणत्या दिवशी झाला आता या ठिकाणी पहा की विशालपेक्षा आठशे एकशे पंचवीस दिवसांनी लहान आहे म्हणजे विशाल मोठा आहे आणि आठशे लहान आहे आणि आपल्याला लहाण्याचा जन्मदिवस जे दिला आणि मोठ्याचा विचारला आहे मग लहाण्याचा जन्मदिवस दिला असेल आणि मोठ्याचा विचारला असेल तर दिलेल्या दिवसापासून पाठीमागे जावं लागतं कारण मोठ्याचा जन्म अगोदर झालेला असतो आणि लहाण्याचं नंतर सर्वात आधी किती मागे जायचं तर हे जे दिले ना एकशे पंचवीस त्याला सातने भाग द्या सातनेच का भाग द्यायचा तर एका आठवड्यामध्ये सात दिवस असतात आणि सात दिवसानंतर परत तोच दिवस येत असतो मग सातने जर भाग दिला तर सात एक सात सतरा सत्तर एकशे एकोणीस बाकी किती आली सहा मग आता मोठ्याचा जन्म दिवस विचारलेला आहे मग जेवढी बाकी येईल तेवढे दिवस या दिलेल्या दिवसापासून पाठीमागे जायचं दिलेला दिवस शनिवार आहे शनिवारपासून सहा दिवस जर मागे गेलात तुम्ही तर शुक्रवार गुरुवार बुधवार मंगळवार सोमवार आणि रविवार म्हणजे विशालचा जन्मदिवस रविवार येणार आहे पर्यायामध्ये रविवार कुठे एकाच ठिकाणी आहे हे म्हणजे एक नंबरचं त्याचं उत्तर आहे तरी आपण तारीखसुद्धा टाळूयात आपली मॅच होते ते पण त्याचं तारीख परीक्षेमध्ये तुम्ही टाळत बसू नका कारण दिलेल्या पर्यायापैकी रविवार एकाच ठिकाणीच आहे म्हणून ए नंबरचंच उत्तर आहे पण इथे मी तुम्हाला काढून देतो आता पहा दहा एप्रिलला विशालचा जन्म झालेला आहे मग एप्रिल तीस दिवसांचा असतो मग तीसमधून दहा गेले राहिले वीस दिवस त्याच्यानंतर मे महिना एकतीस दिवसांचा असतो जून महिना तीस दिवसांचा असतो जुलै महिना एकतीस दिवसांचा असतो आणि ऑर्डर्सचे तेरा दिवस एकशे पंचवीस दिवस झाले पाहिजे आपले तीन चार आणि पाच इथं तीन क्रीट नऊ नौ, नऊ दहा दहाने दोन बारा एकशे पंचवीस दिवस झाले की नाही तर ए त्याचं उत्तर आहे दहा एप्रिल रविवार त्याच्या पुढचा प्रश्न आहे शून्य पॉईंट पंधरा आधी तीन पॉईंट चौदा आधीत एकतीस पॉईंट चार बरोबर किती आता या ठिकाणी पहा शून्य पॉईंट पंधरा आधी तीन पॉईंट चौदा अधिक एकतीस पॉईंट चार हे जर आपण सोडवलं तर पाचन चार नऊ चारने पाचने एक सहा दशावन चिन्ह तीन तीनने चार आणि येतं तीन चौतीस पॉईंट एकोणसत्तर सी हे त्याचं चौत उत्तर आहे चौतीस पॉईंट एकोणसत्तर घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह सीखा म्हटले सिंहाला हरिण म्हटले हरणाला बैल म्हटले तर टांड्याला काय झुंप जुपले जाईल आता या ठिकाणी पहा टांड्याला आपण घोडा झोपतो पण घोड्याला वाढ म्हटलेला आहे म्हणून याचं उत्तर आहे ए वाढ त्याच्या पुढचा प्रश्न आहे सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला अठरा किलोमीटर सायकलवर गेला तेथून उजवीकडे म्हणजे पूर्वेला म्हणजे या दिशेला अठरा किलोमीटर गेला तेथून उजवीकडे वळून तीन किलोमीटर म्हणजे या दिशेला तीन किलोमीटर व पुन्हा उजवीकडे वळून म्हणजे या दिशेला सहा किलोमीटर शेवटी परत डावीकडे म्हणजे डावीकडे म्हणजे इकडे किती गेलेला आहे तो सहा किलोमीटर जेला आहे म्हणजे हे सुद्धा हे सहा झाले आडवं हे आणि उभंसुद्धा सहा झालेलं आहे तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे आता पहा हे जे आहे हे मूळ स्थान आहे हे अंतिम स्थान आहे म्हणजे हे अंतर आपल्याला काढायचं आहे आता हे कसं काढायचं माहीत आहे का हे तीन आहे म्हणजे हे इथलं सुद्धा अंतर किती होणार आहे तीन होणार आहे मग हे इथलं तीन आणि हे पुढचं सहा सहा अन किती झालं एकूण नऊ झालं म्हणजे असं जर आपण केलं तर हे झालेलं आहे नऊ आता इथे पहा हे सहा आहे मग इथून इकडे सहा आणि इथून इथपर्यंत अठरा आहे तर अठरामधून सहा जे राहिले बारा म्हणजे हे बारा झालं आहे आणि हे पुढचं सहा म्हणजे हे बारा झालेलं आहे हे नऊ आणि हे अंतर आपल्याला टाळायचं आहे हा एक टाटकून ट्रिकून तयार झाला मग पायथाटोरचा प्रमेय सांगतो हा टर्न असतो मग कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग तर बाराचा वर्ग किती आहे एकशे चव्वेचाळीस नऊचा वर्ग किती आहे एक एक्क्याऐंशी एकशे चव्वेचाळीस आणि एक्क्याऐंशीची जर बेरीज केली तर चार चारने पाच आठ चार बाराशे दोन हातचा आला एक एक अनेट दोन दोनशे पंचवीस आले आणि मग दोनशे पंचवीसचं वर्गमूळ किती येणार आहे तर ते येणार आहे पंधरा तर किती नंबरचं ऑप्शन आहे त्याचं डी हे त्याचं उत्तर आहे पंधरा किलोमीटर हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे राजू सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज सत्याहत्तर वर्षे आहे तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती आता तीन वर्षांपूर्वी राजू तीन वर्षांनी लहान असेल सुनील तीन वर्षांनी लहान असेल अरुण तीन वर्षांनी लहान असेल मग तीन तीन सहा तीन नऊ म्हणजे सत्याहत्तर वजा नऊ करा सत्याहत्तरमधून नऊ गेले तर अडुसष्ट वर्ष येते तर बी हे त्याचं उत्तर आहे अडुसष्ट वर्षे ही त्यांची बेरीज असेल त्याच्या पु त्यानंतरचा प्रश्न पहा आगा जारी आगा जारी एक की एका वर्गातील सहा मुलांना सरासरी पन्नास गुण आहेत व उर्वरित मुलांना सरासरी पंच्याहत्तर गुण आहेत सर्वांच्या गुणांची सरासरी साठ असल्यास त्या वर्गात एकूण मुले किती एक आहेत आता समजा उर्वरित मुले एट्स आहेत असा आपण रोहित धरूयात मग उर्वरित मुले जर एट्स आहेत असं रोहित धरलं तर सहा मुलांची सरासरी म्हणजे कशी टाळणार आपण तर ती काढणार आहोत पहा म्हणजे सहा गुणिले पन्नास ते आले तीनशे आता उर्वरित मुलं आपण एट्स मानलेलं आहे मग या उर्वरित मुलांचे एकूण गुण किती झाले पंच्याहत्तर डुनिले एड्स केलं तर पंच्याहत्तर एट्स हे सहा मुलांचे एकूण गुण तीनशे आले सहा डुणीले पन्नास केलं तर तीनशे हे सहा मुलांचे एकूण गुण झाले उर्वरित मुलं एड्स मानले तर पंच्याहत्तर डुनिले एड्स हे पंचाहत्तर मुलांचे एकूण गुण झाले आणि मग त्यांचे एकूण गुण किती होणार आहे तर हे सहा मुलं सहा आणि हे एड्स मुलं यांच्या बेर्जेला साठने गुणावं लागेल म्हणजे ट्रौसाच्या बाहेर किती येणार आहे साठ येणार आहे मग आता हे समीकरण सोडवलं आपण तर तीनशे आधीत पंच्याहत्तर एक्स बरोबर सहा जुनीले साठ केलं तर सहा सात छत्तीस म्हणजे ते आलं तीनशे साठ आधीत एक्स जुनिले साठ केलं तर ते आलं साठ एक्स आता पुढे काय करायचं आहे आपल्याला हे साठ एट्स इकडे न्या आणि तीनशे त्या बाजूला न्या मग पंच्याहत्तरमधून साठ गेलं तर ते राहिले पंधरा एक्स आणि या तीनशे साठमधून मधून तीनशे गेले तर ते राहिले साठ पंधरा गुणिले पुढे जाऊन भाजीले होतील एक्स बरोबर साठ भाजिले पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा चोख साठ म्हणजे उर्वरित मुलं चार आहेत आता सुरुवातीला सहा मुलं होती आणि उर्वरित चार मुलं होती सहाच्या किती झाले दहा तर सी त्याचं उत्तर येते एकूण दहा मुले होती पुढचा प्रश्न आहे पुढील मालिकेत विसंग घटक ओळखा आता मालिका काय एकतीस आणि अडतीसमध्ये एकतीस आणि अडतीसमध्ये सातचा फरक आहे अडतीस आणि अठ्ठेचाळीसमध्ये दहाचा फरक आहे अडतीस आणि एकसष्टमध्ये तेराचा फरक आहे म्हणजे तुमच्या लक्षात येतं का फरक तीनने वाढत चाललं आहे सात आधी तीन दहा दहा आधी तीन तेरा मग तेरा आधी तीन सोळाचा फरक मग एकसष्ट आधी सोळा केलं तर सत्याहत्तर यायला पाहिजे पण इथं पंच्याहत्तर दिले म्हणजेच पंच्याहत्तर विसंगत आहे पंच्याहत्तरच्याऐवजी सत्याहत्तर पाहिजे मग इथं सोळाचा फरक झाला पुढे एकोणीसचा फरक सत्याहत्तर आधीच एकोणीस केलं तर शहाण्णव येते पुढे हे एकोणीसचा फरक झाला पुढे बावीसचा फरक येणार आहे मग एकोणीस आधी बावीस केलं सॉरी एक शहाण्णव आधी बावीस केलं तर शहाण्णव आणि वीस एकशे सोळा आणि दोन एकशे अठरा येते म्हणजेच पंच्याहत्तर सूचीचं आहे त्याच्याऐवजी काय पाहिजे सत्याहत्तर पाहिजे होतं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पहा एका मॉलसमोर काही मोटरसायकली व काही तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या पासष्ट असून हँडलची संख्या पंचवीस आहे तर मोटारसायकली व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहे पर्यायाच्या सायने सोडूयात समजा मोटरसायकली दहा आहेत आणि रिक्षा पंधरा आहेत मग हँडलची बेरीज पंचवीस येते का पहा दहा आधीत पंधरा बरोबर पंचवीस म्हणजे हँडल पंचवीस झाले आता मोटरसायकलला दोन चाकं असतात दहा डुनिले दोन केले तर वीस झाले तीन चाकी रिक्षाला तीन चाकं असतात पंधरा डुनिले तीन केलं तर पंधरा टी पंचेचाळीस वीस आणि पंचेचाळीसची बेरीज येते पासष्ट आणि म्हणजेच त्यांचे हँडल पंचवीस झालेत आणि चाकांची संख्या पासष्ट झाली टॅली झालं आहे आपलं म्हणजेच दहा रिक्षा आहेत सॉरी दहा मोटरसायकली आहेत आणि पंधरा तीन चाकी रिक्षे आहेत ए, ए हे त्याचं उत्तर आहे आता नंब, चोवीस नंबर सॉरी चोवीसचा नंबर जी केचा प्रश्न येतो पंचवीसावा पहा दसा दसादशे दहा टक्के दराच्या सरळ व्याजाने पन्नास हजार रुपयाचे साठ हजार रुपये होतात तर रक्कम किती वर्षासाठी ठेवली तर इथं सरळ व्याज किती होणार आहे तर साठ हजार वजा पन्नास हजार ते आलं दहा हजार मग काय होतंय ते पहा दहा हजार बरोबर मुद्दल किती आहे आप आपली पन्नास हजार आहे म्हणजे इथं पन्नास हजार लिहा व्याजाचा दर किती आहे दहा आणि मुदत आपल्याला काढायची ती एक्स मानूयात आपण भागीले शंभर तो फॉर्म्युलाच आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर हा शून्य हा शून्य टटला हा शून्य हा शून्य टटला पाच हजार डुनिले इकडे आले ते भाजिले होतील दहा हजार भागिले पाच हजार शून्य शून्य टटले पाच दोन्ही दहा एक्स बरोबर दोन आले म्हणजेच मुदत किती वर्षे आहे तर दोन वर्षे मुदत आहे ए हे त्याचं उत्तर आहे दोन वर्षे आरोग्य विभागाने दोन हजार बारापासून दोन हजार एकवीसपर्यंत घेतलेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहिजे असतील तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिकासांचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे हे पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर हे जे खाले दोन नंबर दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा पुस्तकाच्या दुकानावर सुद्धा हे उपलब्ध आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती संपूर्ण पेपर मी तुम्हाला सोडून दिलेला आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच